पाच मिनिटाचा विषय आहे. पाच मिनिटाने काय फरक पडत नाही. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्लस इकडे आरपीआय आमच्या साथीने होतं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि इथल्या जनतेने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्र काम केल्यामुळे आजचा रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे. शिवसेनेला आणि इथल्या आमदाराला लोक कंटाळलेले आहेत आणि म्हणून लोकांनी शिवसेनेचे आमदार इथे येऊन थांबल्यामुळे हा चांगला रिझल्ट या ठिकाणी दिला आहे. की त्यांनी जे काम केलं नाही, जो सतत 3 वर्ष हा जो रस्ता चालू आहे बांद्यापासून इथपर्यंत येणारा हा रस्ता साधा त्या ठिकाणी करू शकले नाहीत आणि म्हणून त्यांना इथल्या जनतेने पूर्णपणे नाकारलं. नक्कीच आता निर्वाह सत्ता आलेली आहे, नगराध्यक्ष पदाची कुठेतरी चर्चा सुरू झालेली आहे. कसं असेल चित्र, कोण असेल नगराध्यक्ष? भारतीय जनता पक्षामध्ये एक सिस्टम आहे, त्या सिस्टम मधून वरिष्ठ हे सगळे निर्णय घेतात आणि वरिष्ठांच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णय या ठिकाणी होतो. या गोष्टीवर कुठली चर्चा आता होणार नाही, सगळे एकत्र राहतील आणि भारतीय जनता पक्षाचं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष या ठिकाणी बसून लोकांना अपेक्षित जे आहे इथलं चांगलं काम ते अपेक्षित काम या ठिकाणी आदरणीय राणे साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, चंद्रकांत दादा असतील, रवी चव्हाण असतील, या सगळ्यांच्या मार्गाने अपेक्षित काम इथल्या लोकांना या ठिकाणी करू. दोडामार शहराने पुन्हा एकदा राणे साहेबांवर विश्वास दाखवला, कसे आभार मानाल? मी दोडामार्ग वासियांचे मनापासून या ठिकाणी आभार एवढ्यासाठीच मानतो की ह्या तालुक्याची निर्मिती सुद्धा राणे साहेबांनी केली आहे आणि म्हणून दोडामार्गाला अपेक्षित असलेलं काम हे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाकडून राणे साहेबांकडून या सगळ्यांच्या मार्गाने होईल अशा प्रकारची अपेक्षा आपल्याला पण मनापासून धन्यवाद देतो. पोलीस आणि या सगळ्यांना पण धन्यवाद देतो आणि आता करोनाची असल्यामुळे सगळ्यांनी नियम पाळून या ठिकाणी पुढचं काम करावं अशा प्रकारची विनंती पण आपल्या सगळ्यांना करतो आणि आपापल्या भागात जाऊन त्यांनी आनंदोत्सव साजरा करावा अशा प्रकारची विनंती आम्ही सगळ्या उमेदवारांना. जिल्हा बँकेत ज्या पद्धतीने नितेश राणेंना अडकवण्यात आलं होतं तशाच पद्धतीने चेतन चव्हाण सुद्धा आज विजयी झालेत पण अंडरग्राऊंड आहेत, कसे बाहेर पडतील, काय कशा पद्धतीने येतील? आता ज्या गोष्टी कोर्टामध्ये आहेत त्याच्यावर आपण बोलणं उचित होणार नाही पण निश्चितपणे इथली जनता या सगळ्या गोष्टीचा निर्णय देत असते आणि तो निर्णय आपल्याला दोन्ही जिल्हा बँकेत पण मिळाला आणि नगरपालिकेत पण मिळाला. धन्यवाद.